कोल्हापूर शहराचा ज्वलंत प्रश्न जयप्रभा स्टुडिओचा ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्य शासन हाताळत आहे ती चुकीची पद्धत आहे। महाराष्ट्र राज्य शासनानं महानगरपालिकेला ही जागा ताब्यात घ्या म्हणून आदेश दिले, तर त्या आदेशामागे एक षडयंत्र लपलेलं आहे। ते षडयंत्र असं की ती जागा महानगरपालिका ताब्यात घेणार, त्याच्या बदल्याला राजेश क्षीरसागर व त्यांचे जे कोणी सहकारी असतील यात इन्व्हेस्ट केलेली त्यांना टीडीआर देणार। टीडीआर जर नाही दिला तर कदाचित रेडी रेकनरच्या पाचपट भावाने त्यांना महानगरपालिकेने पैसे द्यायचे आहेत असं आम्हाला तात्पुरते समजते। पण आमचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या व्यक्तीनं सचिन राऊत नावाच्या एका व्यक्तीनं ही जागा खरेदी केलेली आहे त्याच्या नावाचा दस्तऐवज आम्हाला सापडलेला आहे। सचिन राऊत हा राजेश क्षीरसागर यांचा जवळचा नातेवाईक आहे। तो पानपट्टी चालवतो, पानपट्टी चालवणाऱ्या एका व्यक्तीकडं एका व्यवसायाकडं 6.5 कोटी रुपये आले कुठून हा आमचा आजचा मूळ मुद्दा आहे। सचिन राऊतनी 6.5 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून स्वतःच्या नावावर खरेदी दस्तऐवज केलेला आहे। राजेश क्षीरसागर यांच्या मुलांनी देखील 30,000 रुपये गुंतवले असे राजेश क्षीरसागर सांगतात। मुळात ती जागा 50 ते 100 कोटी रुपयाची आहे आणि त्यासाठी 30,000 रुपये गुंतवून करून राजेश क्षीरसागर ही जमीन किंवा ही जागा हडप करण्याच्या नादात आहेत असे स्पष्ट दिसतं। यासाठी आम्ही सचिन राऊत यांच्याकडे 6.5 कोटी रुपये कुठून आले हा आमचा मुद्दा नंबर एक। मुद्दा नंबर दोन, राजेश क्षीरसागर व त्यांचे कुटुंब जे कोण यात इन्व्हेस्टर आहेत ते व सचिन राऊत यांची ED मार्फत चौकशी होऊन हायकोर्टमध्ये आम्ही याचिका दाखल करत आहोत की यांची चौकशी करून या दोघांची नार्को टेस्ट करावी, नार्को टेस्टमध्ये निष्पन्न होईल की सचिन राऊतांच्या मागचा कलाकार कोण आहे, तर तो कलाकार राजेश क्षीरसागरच असावे असे या प्रथमदर्शनी आम्हाला दिसतं। महाराष्ट्र राज्य शासन जनतेची कोल्हापूरवासियांची फसवणूक करत आहे। खुलेआम त्यांनी ही जागा महानगरपालिकेला देऊ केलेली नाही, ही जागा राजेश क्षीरसागर व त्यांच्या कुटुंबाच्या घशात घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने जागा दिलेली आहे। ज्या पद्धतीनं राज्य शासनाने ED चा धमाका लावून ED मागे लावून एक गव्हर्नमेंट स्थापन केलं, त्याच राज्य शासनानं कोल्हापूर शहराच्या व कोल्हापूर जनतेची दिशाभूल करून ही जागा महाराष्ट्र राज्य शासन महानगरपालिकेला देऊ करून राजेश क्षीरसागरांच्या घशात घालत आहे हे आज आम्ही इथं सिद्ध करतो।